चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूर तालुक्यामधील चौगण या गावाच्या दिव्यांगांचा जो ग्रामपंचायतच्या वार्षिक उत्पन्नाच्या निधीमधून ग्रामपंचायतीला जो निधी 5% खर्च करावा लागतो तो गेल्या सन 21 ते 23 पासून 39 दिव्यांगांना अजूनही निधी मिळालेला नाही। आणि माझी मुलगी तिचं नाव आहे जान्हवी कार्तिक नंदावरे, हिला आता ग्रामपंचायतमधून 2 वर्ष झाले, 21 पासून काही हप्ता मिळाला नाही ना काही असं दिला पण नाही, आणि त्यांनी पण असा काही सांगितलं नाही का देऊन सगळ्या त्या पाण्याच्या कॅन पण दिल्या, पण त्यांनी अपंग म्हणून सगळ्या दिल्या पण त्या अपंगाच्या नाही आहेत, आमच्या घर घरट्याच्या याच्या म्हणून आहेत, आम्हाला तशा 2 पाहिजे होत्या पण 2 काही मिळाल्या नाही, आणि ग्रामपंचायतमधून ते एक आजपर्यंत काही नाही मिळाला 2021 पासून। कॅन मिळाली फक्त कॅन मिळाली ते तिच्या नावानं म्हणून मिळाली जान्हवीच्या म्हणून, आणि सांगतात का घरट्याची म्हणून आहे म्हणून, तर घरट्याची होती ना ते हो, तुम्ही घरट्याच तुम्ही रेग्युलर भरल्या त्याच्यामुळे तुम्हाला कॅन मिळाली बरोबर आहे, पण दिव्यांगासाठी दिव्यांगाची म्हणून नाही मिळाली। तुम्हाला काय सांगायचं आहे आता त्यांनी जे आहे तिकडून आलेली निधी का अपंगासाठी द्यावी ते काय भेटलीच नाही ना, त्यांनी पण मंजूर करून द्यावी आजपर्यंत भेटली नाही ते। दिव्यांग संघटनेचा शाखाध्यक्ष आहो, मला आणि माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना गेल्या 3 वर्ष झाले तरी अजून 5% निधी मिळालेली नाही, आणि सर्व दिव्यांग बांधवांनी ते नाराज असून त्यांना काही सूचना मिळाल्या नाही ग्रामपंचायतून, दिव्यांग लोकांची दिव्यांग लोकांची लवकरात लवकर करा, 21 पासून 23 पर्यंत निधी नाही भेटली आम्हाला कशाची ग्रामपंचायतून दिव्यांग लोकांची दिव्यांग लोकांची लवकरात लवकर करा। जो आपला ग्रामपंचायत जो 5% जो निधी येते अपंगासाठी तो आम्हाला काही 21 पासून मिळाला नाही, मग तुम्ही काय तक्रार केली होती का? तक्रार तर काही केली नव्हती पण मिळाला नाही, तुमचं मत काय आहे? आता मिळालं पाहिजे घटाचा भरून आम्ही ते आणखी निधी आली ते कोण गेली असं बोलू ना, फेकला नाही काय केला कोण टाकला असं बोलू ना। या लाभार्थ्यांना 5% निधी मिळण्यासाठी दिलेल्या नंबरवर फोन करून मदत करावी। मी कृपाकर चौगानवरून महाराष्ट्र राज्य इंडिया अनर्ससाठी।